नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मित्रांनो शाळा म्हटलं की आम्हाला देशाचं उज्ज्वल भविष्य घडवणारी पिढी लक्षात येते ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आणि आम्ही आम्हाला म्हणजे शाळा कुठलीही असो ते आम्ही जात असताना आम्हाला ते पूर्वीचं बालपण आठवतं त्या काळामध्ये कशा प्रकारच्या शाळा असायच्या मी काल परवा शाळेमध्ये कॉलेजात परीक्षा द्यायला गेलो होतो आणि मला तेच बालपण आठवलं म्हणजे आम्ही कायम विद्यार्थी असतो म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामधून आम्हाला माहिती मिळणार असेल त्या त्या क्षेत्रातली आम्ही माहिती ज्ञान अर्जन करत असतो म्हणजे आम्ही कायम विद्यार्थी असतो असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही शाळा म्हणजे त्या देशाचं उज्ज्वल भविष्य म्हणजे भावी पिढी घडवणारं ते एक ज्ञान मंदिर असतं तिथून म्हणजे एक प्रकारे आपण त्याला फॅक्टरी म्हणू वेगवेगळे प्रोडक्ट्स म्हणजे काय असतील तर पुढारी असतील शिक्षक असतील कलेक्टर असतील पोलीस असतील सैनिक असतील म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी पार पाडणारे विद्यार्थी शाळेमधून शिकून जातात मग पहिल्यापासून शाळा ते कॉलेजात अनेक गोष्टी त्यामध्ये घडतात आणि यामध्ये प्रामुख्यानं भूमिका निभावणारा कोण असतो तो माहीत आहे का तर तो असतो शिक्षक आणि त्या शिक्षकाकडून ज्या प्रकारचं ज्ञान विद्यार्थ्याला मिळतं तशाच प्रकारचं ज्ञान विद्यार्थी ज्ञानार्जन करत असतो आणि या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मिळत असतात आम्ही जेव्हा शाळेमध्ये जायचो ना जो धडा आम्हाला शिक्षक -शिक शिकवायचे त्याच धड्याची आम्ही प्रश्न उत्तरं करायचो आणि घरी आल्यानंतर ना वडिलांनी की काय तुम्हाला शिकवलं तर हा हा धडा आम्हाला शिकवला म्हणून आम्ही कुतूहलाने सांगायचो म्हणजे शिक्षकाने आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्यात त्याच आम्हाला ज्ञानार्जन कराव्या लागतात आणि सुद्धा जबाबदारीनं आम्हाला शालेय अभ्यासक्रमामधल्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत भूगोल इतिहास काय जे असेल त्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या पाहिजेत आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही घेऊन येऊन पुढं जात असतो नोकऱ्याला लागत असतो पुढारी होत असतो विविध क्षेत्रांमध्ये आम्ही आमची कामगिरी बजावत असतो जसं की मी आज पत्रकार आहे म्हणजे मी एखाद्या कुठल्या तरी शाळेमधून शिकून आलो आहे आणि तेही जिल्हा परिषद शाळेमधून शिकून आलो आहे आणि या सगळ्या गोष्टी होत असताना अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रभरामध्येच नाही तर देशभरामध्ये शाळेचा प्रश्न फार कोलमडलेला आहे आणि त्यातली त्यात शिक्षकांनीसुद्धा म्हणजे सगळेच शिक्षक तसे नाही आहेत काही बोटावर मोजणे इतके शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी शाळा हे ज्ञान मंदिर आहे त्या मंदिराचं जे काही रूप आहे ते पूर्णपणे मलिन आणि फार डागाळून टाकलेला आहे बीडमधला एक किस्सा आहे तुम्ही हा सगळा शब्द प्रपंच जर कशासाठी ऐकला असेल तर त्याचं एक कारण आहे ते म्हणजे बीड शहरामधील मिलिया गर्ल्स अँड बॉईज हायस्कूल आहे या हायस्कूलचा अत्यंत घाणेरडा प्रकार उघड झालेला आहे ला सांगताना फार शरम वाटते लाज वाटते आणि फार शरमेनं मान खाली जाते म्हणजे शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारचे काळे धंदे करत असणारा शिक्षक आता उघडा झालेला आहे म्हणजे तो शिक्षकच नाही असं म्हणलं तरी काय आता चुकीचं ठरणार नाही मी सुरुवातीलाच सांगितलं विद्यार्थ्यांना ज्ञान वाटणारा शिक्षक असतो ना त्याच्याकडूनच आम्हाला शिकायचं असतं की आम्हाला काय नेमकं का शिकायचं आहे आणि पुढं कशा प्रकारचं जायचं आहे तर अशाच प्रकारे म्हणजे त्या शिक्षकाचा काळा बाजार उघड झालेला आहे मिलिया हायस्कूलमधल्या महिला शिक्षकांसोबत एका प्राध्यापकाची अश्लील व्हिडिओ व्हायरल झालेत म्हणजे अश्लील व्हिडिओ घरातले तर सोडाच मात्र त्याच्या शाळेच्या कॅम्पसमधले कार्यालयामधले सुद्धा काही व्हिडिओ आता बाहेर येत आहेत हा जरी त्यांचा खाजगीतला विषय असला तरी शाळेमध्ये हा विषय यायला नको होता आणि तो आता थेट चव्हाट्यावर आलेला आहे हा विषय आणि हे प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे मात्र यावर कुठल्याही प्रकारची प्रशासनाकडून दखल घेतली गेलेली नाही ही अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक सत्य आहे या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक सगळ्यांना माहीत असताना म्हणजे ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं त्यांना थांबवलं दाबलं या सगळ्या गोष्टी केल्या आहेत म्हणजे आपण कल्पना करू की कशाप्रकारे गेल्या अनेक महिन्यांपासून या सगळ्या गोष्टी चालू आहेत एक शिक्षक जवळजवळ दहा ते पंधरा शिक्षकांसोबत शारीरिक संबंध ठेवतो आणि त्याचं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा करतो तो साठा आपल्या घरी ठेवतो आणि म्हणजे काय नेमका प्रकार शाळेमध्ये सुरू होता याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाहीत या सगळ्या कर गोष्टी त्या शिक्षकानं केलेल्या आहेत मग त्या शिक्षिका कशा सहमतीनं होत्या का शिक्षकांनी काय ब्लॅकमेल केलं होतं काय नेमकं त्यांना देऊ केलं होतं काय नेमकं सगळ्या गोष्टी होत्या हा तपासाचा भाग आहे पोलिसांनी त्याचा तपास करावा जरी त्यांचा तो खाजगीतला विषय असला तरी शाळे बाहेर असला पाहिजे होता त्यांनी शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी केल्यात म्हणजे आम्हाला अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात शाळेमध्ये विद्यार्थी ज्ञानार्जन करत असतो आणि त्यासाठी तो त्या ठिकाणी येत असतो मात्र शिक्षकांच्या अशा प्रकारच्या भावना असतील अशा प्रकारची वागणूक असेल तर तो शिक्षकांच्या तोंडून त्यांच्या दिमाकातून डोक्यातून विद्यार्थ्यांना काय विद्या जाणार आहे काय मार्गदर्शन जाणार आहे काय ज्ञान दिलं जाणार आहे जेणेकरून जे विद्यार्थी ते ज्ञानार्जन करतील आणि पुढे जाऊन काय होतील याची कल्पनाच करू शकत नाहीत आपण असा घाणेरडा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे प्रिन्सिपल या सगळ्या गोष्टींमध्ये आहेत की नाहीत हा सुद्धा तभासाचा भाग आहे तक्रार केली स्वतः वैयक्तिक ज्या व्यक्तीनं जो प्राध्यापक आहे त्या व्यक्तीच्या पत्नीनं संचालकाकडं म्हणजे शिक्षण विभागाकडं तक्रार केली आहे औरंगाबादला आणि तिथून सध्या सूत्र काहीही हल्ले नाहीत हे सुद्धा दुर्दैवाने या ठिकाणी सांगावं लागला आहे कारण तक्रार करून सुद्धा काही पुरावे देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही अत्यंत दुर्दैवी ही सगळी गोष्ट आहे म्हणजेच हा सगळा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे कोणत्या महिला आहेत पंधरा आणि ज्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या कशा सहमतीने केल्या का काय होत्या आणि याच प्रकारचे सगळे व्हिडिओ आता बाहेर येताना पाहायला मिळतात कोणाकोणाच्या मोबाईलमध्ये सुद्धा ते व्हिडिओ येतात असे चित्रीकरण कारण केलेले व्हिडिओ आहेत अत्यंत आपत्तीजनक चित्र आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाहीत काही फुटेज तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते ते ब्लर केलेले आहेत तुम्ही स्पष्टपणे पाहू शकत नाहीत म्हणजे मला दाखवताच येणार नाहीत अशा प्रकारची ती फुटेज आहेत अत्यंत लज्जास्पद दुर्दैवी आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे जिल्हा प्रशासन बीड आणि आयुक्त औरंगाबाद यांनी दखल घेणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी फार संतापजनक आहेत आणि अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहेत बीड शहरामध्ये अशा गोष्टी आहेत सदरील व्यक्ती नेमकं काय का करत होता सेक्स स्कॅन्डल चालत होता व्हिडिओ शूटिंग करून त्याला काय कुठली वेबसाईट चालवायची होती सेक्स पॉर्न व्हिडिओ साईट काय उघडायची होती काय नेमकं का त्याला करायचं होतं व्यवसाय करायचा होता का पैसा मिळवायचा होता का महिलांकडून शारीरिक सुख मिळवायचं होतं का की त्याच्यामार्फत पैसे व्हिडिओ बाहेर कुठं पाठवून मिळवायचे होते एक ना अनेक प्रश्न उभं राहिलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जिल्हा प्रशासन शिक्षण विभाग काहीही दखत घेतले दखल घेत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सदरील व्यक्तीनं म्हणजे त्या व्यक्तीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत म्हणजे सदरील जो माणूस आहे त्याच्या बायकोने तक्रार केलेली आहे औरंगाबाद विभागामध्ये याची दखल घेतली जावी मात्र कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचं त्या अर्जामध्ये त्या महिलेनं म्हटलेलं आहे अत्यंत दुर्दैवी आहे जिल्हा प्रशासन नेमकं काय करत आहे मिलिया शाळेमध्ये नेमकं काय चाललेलं आहे या सगळ्या गोष्टी का उघड होत नाही आहेत अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे शाळेचं प्रशासन नियंत्रण असणारी लोकं या सगळ्यामध्ये सहभागी आहेत का याच सो लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात का त्यामधून त्यांना काही मिळकत मिळत होती का या सगळ्या गोष्टीमध्ये आहेत म्हणजे त्या महिलांचं फक्त एकाच शिक्षकाने शोषण केलं आहे का किंवा मग त्यांच्या मार्फत इतर कुठल्या व्यक्तींनी शोषण केलंय का एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत अने आणि अनेक अस्लील व्हिडिओ जे आहेत ते बाहेर येताना पाहायला मिळतात अनेक क्लिप सध्या रेकॉर्ड केलेल्या आहेत आणि त्या काही प्रमाणामध्ये बाहेर आल्या आहेत अत्यंत दुर्दैवी आणि फार लज्जास्पद काळीमा फासणारी ही गोष्ट आहे शिक्षण विभागाला काळीमा फासणारी गोष्ट आहे आणि जिल्हा प्रशासनाला वेळीच दखल घेऊन सदरी व्यक्तींवर कायदेशीर आणि कठोर कारवाई करणं गरजेचं आहे या प्रकरणाचा मराठी महाराष्ट्र छडा लावणार आहे शेवटपर्यंत लढा देत राहणार आहे जोपर्यंत असे लोक शिक्षण विभागामधून बाहेर हद्दपार केले जात नाहीत के ते कोणी कृत्य केलेले आहेत ते सुटता कामं नाहीत शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारचे घाणे प्रकार, प्रकार चालणार नाहीत खपवून घेतले जाणार नाहीत त्यासाठी मराठी महाराष्ट्र शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि शेवटी महत्त्वाचं सुद्धा आहे ज्या कोणी महिला आहेत यामध्ये त्यांची बदनामी व्हावी असं आमचं अजिबात म्हणणं नाही त्यांच्या कुठल्याही प्रकारचे नाव व्हिडिओज बाहेर येणार नाहीत याची आमच्याकडून दखल घेतली जाईल बाहेरचा जो काही सोशल मीडिया आहे त्यावर पोलिसांनी नियंत्रण हावं त्याचबरोबर ज्या कोणी महिला आहेत ज्यांचं शोषण झालेलं आहे त्यांनी मराठी महाराष्ट्री संपर्क साधावा स्क्रीनवर नंबर दिसतोय संकटकालीन मदत किंवा इतर माहितींसाठी जाहिरातीसाठी नंबर आहे तो नंबर मला संपर्क करा आणि त्यावरून तुमची माहिती आणि तुम्ही दिलेली माहिती गुपित ठेवली जाईल कायदेशीर पद्धतीनं पोलिसांना सांगून तुम्हाला मदत कशाप्रकारे करता येईल त्यासाठीचे आम्ही प्रयत्न करू तुमची माहिती गुपित ठेवली जाईल हे आम्ही पुन्हा एकदा सांगतो आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद